नमस्कार, नवराष्ट्र कनेक्टमध्ये सर्वांचं स्वागत. आज आपण माजी नगरसेवक प्रकाश बिंदेदार साहेब प्रभाग 17 यांच्याकडनं आपण त्यांनी केलेल्या कार्यकाळाबद्दल जाणून घेणार आहोत. साहेब नमस्कार. नमस्कार. नवराष्ट्र कनेक्ट तुमचं खूप खूप स्वागत. गेली 5 वर्ष तुम्ही जो कामाचा अनुभव आहे किंवा जी काही कामं केलेली आहेत एक नगरसेवक लोकप्रतिनिधी म्हणून, त्या संदर्भात काय सांगाल? पनवेल महानगरपालिका 1 ऑक्टोबर 2016 रोजी अस्तित्वात आली आणि ती अस्तित्वाला आल्याच्यानंतर भारतीय जनता पक्षाचा एक नगरसेवक म्हणून सभागृहामध्ये आणि प्रभागामध्ये काम करत असताना अत्यंत आनंद होतो आहे. कारण यावेळेला आमचा जरी प्रभाग 17 हा 70% भाग हा सिडको शासित आहे आणि 30% भाग हा महानगरपालिका पूर्वीची याच्यामध्ये अंतर्भूत आहे. त्याच्यामुळे 30% भागामध्ये आम्हाला महानगरपालिकेच्या निधीमधून खर्च करता आला आणि त्या ठिकाणी लोकोपयोगी कामं करता आली. आणि त्याचबरोबर 70% भाग हा सिडकोच्या अखत्यारीत येत असल्यामुळे महापालिकेकडून त्या ठिकाणी खर्च करता आला नाही. मात्र आम्ही चारही नगरसेवक प्रभागातील सिडकोकडे सातत्यानं पाठपुरावा करून त्या ठिकाणी अनेक वर्षाची रखडलेली कामं, ड्रेनेजचं असेल, लाईटचं असेल, फुटपाथचं असेल, उद्यानं असतील, ही करून घेण्यामध्ये आम्हाला यश प्राप्त झालं आणि त्याच्यामुळे लोक फार समाधानी आहेत की अनेक वर्षांपासून रखडलेली प्रभाग 17 मधील सिडकोची कामं, जी अनेक वर्षांपासून नागरिकांची मागणी होती, ती मागणी पूर्ण करण्यामध्ये आम्ही यशस्वी झालो. आणि त्याचबरोबर प्रभाग 17 मध्ये अनेक झोपडपट्टी वसाहतीचा हा भाग येतो आणि त्या वसाहतींमध्ये अनेक वर्षांपासून कुठल्याही प्रकारची कामं झाली नव्हती. त्या ठिकाणी माननीय रामशेठ ठाकूर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली काम करत असताना, आमदार प्रशांत ठाकूर साहेब यांच्या नेतृत्वाखाली काम करत असताना आणि सभागृह नेते परेशजी ठाकूर साहेब यांच्या सोबत काम करत असताना आम्हाला त्यांचा सार्थ अभिमान आहे की ज्या ज्या वेळेला मागासवर्गीय समाज असेल, गरीब गोर गरीब जनता असेल, झोपडपट्टी धारक असतील, या विभागामध्ये काम करत असताना त्यांच्या समस्या त्यांनी सातत्यानं जाणून घेतल्या आणि त्यांना सेवा देण्याच्या कामी पुढाकार घेण्यात आला. त्याच्यामुळे त्या ठिकाणी अनेक वर्षांपासून झोपडपट्टी भागामध्ये कधीच कामं झाली नाही, जी पेवर ब्लॉकचे असतील, रस्त्याचे असतील, रस्ते काँक्रिटीकरण असेल, हे या ठिकाणी महापालिका झाल्याच्यानंतर प्रथमच गेल्या 5 वर्षामध्ये त्या ठिकाणी लोकांना सेवा देण्यासाठी आम्ही यशस्वी झालो, याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे आणि आनंद देखील आहे. महत्त्वाचा सगळ्यात विषय असा की नवीन पनवेलमध्ये जी पाण्याची समस्या आहे त्याकरता तुम्ही नेहमी वेगवेगळे आंदोलन वगैरे केलेले आहेत, त्या आंदोलनामधनं तो प्रश्न मार्गी निघाला का? नाही, या ठिकाणी नवीन पनवेलमध्ये पाण्याची समस्या फार मोठ्या प्रमाणामध्ये लोकांना भेडसावत होती. 5 वर्षांमध्ये अनेक प्रकारचे आम्ही आंदोलने केली, पत्रव्यवहार केला, बैठका घेतल्या, मग त्या स्थानिक नवीन पनवेल विभागात सिडकोच्या असतील किंवा CBDला मेन कार्यालयामध्ये जाऊन त्या ठिकाणी बैठका असतील, माननीय आमदार प्रशांतदादा ठाकूर साहेब, परेशजी ठाकूर साहेब सभागृह नेते आणि त्याचप्रमाणे आमच्या पनवेलच्या महापौर डॉक्टर कविता चौतमल यांच्या नेतृत्वाखाली अनेक प्रकारच्या बैठका झाल्या. याच्यामध्ये तातडीनं मार्ग काढावा अशीच सातत्यानं आमची मागणी असायची. परंतु या ठिकाणी जे अमृत टप्पा जो आहे तो शासनाचा निधी या ठिकाणी आलेला आहे आणि त्या कामाला सुरुवात झालेली आहे. जी जीर्ण झालेली पाईपलाईन आहे त्याच्यामुळे ती सातत्यानं कुठल्याही ना कुठल्या ठिकाणी गळती होते आणि पाणीपुरवठा कमी प्रमाणात होतो. जास्त दाबाने जर पाणीपुरवठा सोडला, पाणी सोडलं, तर त्या ठिकाणी कोणत्याही ठिकाणी जलवाहिनी ही फुटते आणि त्याच्यामुळे पुढे पाण्याचा अडथळा निर्माण होतो. परंतु आताच्या घडीला बऱ्याच प्रमाणामध्ये आम्ही आंदोलन केल्यामुळे किमान 30-40% या ठिकाणी पाण्याच्या चेची जी अडचण आहे ती या ठिकाणी सुधारलेली आहे आणि लोकांना बऱ्या प्रमाणामध्ये आता सध्या पाणी येतो आहे. याचा अर्थ 100% पाणीपुरवठा होतो अशातला भाग नाही. आणि मग त्याच्यामुळे या ठिकाणी अजूनही आम्ही आग्रही आहोत की नवीन पनवेलमधल्या वसाहतीमध्ये सिडकोकडून होणारा जो पाणी साठा आहे तो लवकरात लवकर पूर्ववत व्हावा आणि पडलेल्या काही 3 टाक्या आहेत नवीन पनवेलमध्ये ते तातडीने बांधण्यात यावं, जेणेकरून त्या ठिकाणी पाण्याचा साठा हा होईल आणि त्यामुळे लोकांना त्या ठिकाणी पाण्याच्या समस्येपासून दूर राहता येईल. जसं पाण्याची समस्या आहे, अन्न वस्त्र निवारा यापैकी एक निवारा एक महत्त्वाचा विषय आहे. त्या झोपडपट्टी पुनर्वसन संदर्भात तुम्ही जो पाठपुरावा केलात त्यात सध्याची काय कुठं परिस्थिती आहे त्याची? आपण अत्यंत चांगला प्रश्न विचारला आणि या प्रश्नाच्या संदर्भात उत्तर देताना मला इतका आनंद होईल की खूप वर्षांपासून या ठिकाणी झोपडपट्टी धारकांना त्यांच्या स्वतःच्या हक्काची घरं मिळावीत यासाठी झोपडपट्टी धारक आग्रही होते. अनेक वेळा त्यांनी मागण्या केलेल्या होत्या. भारतीय जनता पक्षाची सत्ता पनवेल महापालिकेत आल्याच्यानंतर त्याच्या आणि
त्याच्यापूर्वी माननीय चारुशिला घरत ह्या नगराध्यक्ष असताना त्यावेळेला राजीव आवास योजना होती, आता पंतप्रधान आवास योजना आलेली आहे. प्रधानमंत्री आवास योजनेच्या माध्यमातून या ठिकाणी महापालिकेच्या ज्या ज्या वस्त्या आहेत, झोपडपट्ट्या आहेत, त्या सगळ्या झोपडपट्ट्यांचा सर्वे पूर्णपणे झालेला आहे. आणि कधी नव्हे ती परिस्थिती आज झोपडपट्टी धारकांच्या मनामध्ये आनंदाची बातमी निर्माण झालेली आहे की 3007 घरांचं टेंडर या ठिकाणी प्रत्यक्ष काढलेलं आहे आणि त्याची स्कुटिनी झालेली आहे. लवकरच ते टेंडर या ठिकाणी पास होऊन प्रत्यक्ष कामाला सुरुवात होईल आणि 3007 लोकांना त्यांच्या स्वतःच्या हक्काची घरं मिळतील. त्याचबरोबर सिडकोच्या जागेवर किंवा इतर रेल्वेच्या जागेवर असलेल्या घरांना देखील आम्ही पनवेल महापालिकेच्या वतीनं प्रयत्न करतो की त्यांना देखील झोपडपट्टीमुक्त जर शहर करायचं असेल तर त्यांना देखील या योजनेमध्ये समाविष्ट झालं पाहिजे. सिडकोकडे आम्ही मागणी करतो की सिडकोच्या जागेवर जी घरं आहेत, सिडकोने जर आम्हाला या ठिकाणी जागा दिली तर पनवेल महापालिका स्वतःच्या खर्चाने ती घरं बांधण्यासाठी पुढाकार घेण्यासाठी इच्छुक आहे. परंतु सिडकोकडून अद्याप अशा प्रकारचा कुठल्याही प्रकारचा सकारात्मक अनेक बैठका झाल्याच्या नंतर देखील पाठपुरा सिडकोकडून करण्यात आलेला नाही. महापालिकेने अनेक प्रकारची पत्रं सिडकोला पाठवलेली आहेत. आमचे पनवेल महापालिकेचे सन्माननीय आयुक्त गणेश देशमुख साहेब यांनी फार मोठे याच्यामध्ये नियोजनबद्ध पद्धतीनं पुढाकार घेतलेला आहे. अनेक वेळा त्यांनी या ठिकाणी झोपडपट्टी बांधवांना स्वतःच्या हक्काची घरं मिळावीत यासाठी अनेक त्यांनी प्रयत्न केले आणि DPR मंजूर करण्याच्या दृष्टिकोनातून जे DPR 1, DPR 2, DPR 3 हे जे काही मंजूर झाले, हे मंजूर होताना मी माननीय आयुक्त साहेबांचं याच्यापूर्वी देखील महासभांमध्ये कौतुक केलेलं आहे, आभार व्यक्त केलेले आहे की झोपडपट्टीधारकांना त्यांच्या स्वतःच्या हक्काचं घर मिळण्यासाठी DPR मंजूर करण्यासाठी माननीय गणेश देशमुख साहेब आणि प्रधानमंत्री आवास योजनेची टीम यांनी सुट्टीच्या दिवशी देखील रात्री 9-9, 10-10 वाजेपर्यंत या ठिकाणी काम केलं आणि DPR पूर्णपणे यशस्वीरित्या या ठिकाणी बनवला आणि त्याच्यामुळे म्हाडाने, महाराष्ट्र शासनाने आणि केंद्र शासनाने तो मंजूर केला आणि तो मंजूर केल्यामुळेच आज ते महापालिकेच्या सभेमध्ये तो प्रस्ताव मंजूर झाला आणि प्रत्यक्षात या ठिकाणी टेंडरला सुरुवात झाली असून लवकरच आपल्या स्वतःच्या हक्काची घरं झोपडपट्टी धारकांना मिळतील अशा पद्धतीतली खात्री निर्माण झालेली आहे आणि झोपडपट्टीवासियांच्या मनामध्ये फार आनंद निर्माण झालेला आहे आणि त्याचा सगळा ते शय माननीय रामशेठ ठाकूरसाहेब, मान्य आमदार प्रशांतदा ठाकूरसाहेब, मान्य परेश ठाकूरसाहेब आणि त्याचबरोबर आयुक्त गणेश देशमुख साहेब यांना देत आहेत. तर शेवटचा प्रश्न, नवीन पनवेलमध्ये सगळ्यात आज मोठी समस्या आहे पार्किंगची. त्या पार्किंगच्या संदर्भात तुम्ही RTO किंवा वाहतूक पोलिसांच्या अडत पाठपुरावा करूनसुद्धा आज परिस्थिती जैसे ते, त्यापुढे तुम्ही तुमचा काय राहणार? या ठिकाणी नवीन पनवेल विभागामध्ये वाहतूक फार मोठी पार्किंगची सुविधा निर्माण झालेली आहे. कारण सिडकोने ज्या वेळेला नियोजन केलेलं आहे या ठिकाणी बांधकामांचं, शहराचा शिल्पकार म्हणणाऱ्या सिडकोने ज्या वेळेला या ठिकाणची जी काही बांधकामांना परवानगी दिली त्यावेळेला पार्किंगचा विषय आणि त्या संदर्भात ध्येयधोरणं त्यांनी कुठल्याही प्रकारची या ठिकाणी राबवली नसल्याकारणाने आज कोणत्याही 85-95% इमारतींमध्ये कुठल्याही प्रकारची पार्किंगची सोय नाही. त्याच्यामुळे वाहनं जी आहेत, चारचाकी असतील, दोनचाकी असतील, ही सगळी दोनचाकी जर बिल्डिंगमध्ये राहिली तरी चारचाकी वाहनं, फोर व्हीलर, हे सगळे बिल्डिंगच्या बाहेर रस्त्यांवर या ठिकाणी पार्किंग करावी लागत आहे. आम्ही सातत्यानं सिडकोच्या सोबत संपर्क केला, कारण याच्यामध्ये RTOच्या सोबत संपर्क देखील केलेला. RTO म्हणते की जर त्यांना पार्किंग करण्यासाठी जागाच नसेल तर ते पार्किंग कुठे करणार, हा आमचाही प्रश्न आहे, त्यांचाही RTOवाल्यांचाही प्रश्न आहे. परंतु सिडकोने नियोजनबद्ध पद्धतीने या ठिकाणी पार्किंगची व्यवस्था करायला हवी होती, ती नियोजनबद्ध पद्धतीने केलेली नाही. आमची आता सिडकोला या ठिकाणी मागणी आहे की त्यांनी पार्किंगच्या बाबतीमध्ये वेगवेगळ्या पद्धतीमध्ये पार्किंग झोन तयार करावेत आणि त्या ठिकाणी पार्किंगसाठीची व्यवस्था करावी अशा पद्धतीतली आमची या ठिकाणी सिडकोकडे मागणी आहे. तर आपल्याबरोबर होते आता माजी नगरसेवक प्रकाश बिंदेदार साहेब. गेल्या 5 वर्षाच्या कामाचा आपण त्यांच्या आढावा जाणून घेतलेला आहे आणि साहेब धन्यवाद आम्हाला नवराष्ट्राला कनेक्टला वेळ दिल्याबद्दल. या ठिकाणी नवराष्ट्र न्यूज चॅनलने आमच्या प्रभागामध्ये झालेली कामं आणि पनवेल महापालिकेच्या माध्यमातून होत असलेली कामे या बाबतीमध्ये प्रकाश टाकण्याचं काम केलेलं आहे. मी नवराष्ट्र चॅनलला खूप खूप धन्यवाद देतो आणि त्यांचा आभार व्यक्त करतो. धन्यवाद. नमस्कार. पत्रकार प्रशांत शेडगे, कॅमेरामन सय्यद सर, पनवेल.